स्वातंत्र्य समराचा महानायक छत्रपती संभाजी। पूर्व आयुष्य, स्वकीयांशी संघर्ष, अधिकार प्राप्ती आणि राज्याभिषेक, आदिलशाही, कुतुबशाही, जंजिरेकर सिद्धी यांसारख्या दक्षिणेतील अन्यायकारी राजसत्ता, इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंचासारख्या धर्मांध आणि अत्याचारी परकीय सत्ता आणि प्रचंड शक्तिशाली दिल्लीपती मुघल बादशहाशी अविरत संघर्ष करून हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे आणि त्या स्वराज्याला नियोजनबद्धरित्या लोककल्याणकारी सुराज्य करणारे शिवरायांचे वयाच्या फक्त 50व्या वर्षी आकस्मिक निधन होणे ही गोष्ट हिंदुस्थानाच्या सांस्कृतिक व सामाजिक जीवनाची अपरिमित हानी ठरणारी घटना होती। शिवरायांच्या पश्चात ह्या हिंदवी स्वराज्याची धुरा सार्थपणाने कोण पेलणार हे एक मोठे आव्हानच होते। 3 एप्रिल 1680 चैत्र पौर्णिमा हनुमान जयंतीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचे अकस्मात निधन झाले। शिवरायांचे निधन हे हिंदवी स्वराज्यावर भयंकर आघात करणारी घटना होती। महाराजांच्या मृत्यूपूर्वीच कुटुंबामध्ये सत्ता संघर्ष सुरू झाला होता। महाराजांना याची जाणीव झाली होती। हा संघर्ष टाळणे व स्वराज्य अबाधित ठेवून त्याचा विस्तार करणे या हेतूने महाराष्ट्रातील स्वराज्याची धुरा आपले ज्येष्ठ पुत्र युवराज संभाजी यांनी हाती घ्यावी व दूरदक्षिणेतील स्वराज्याचा कारभार युवराज राजारामाने पाहावा अशी योजना आखली होती। परंतु हे घडण्या अगोदरच महाराजांचे निधन झाले आणि राजकारणाने भलतेच वळण घेतले। युवराज संभाजी यावेळेस पन्हाळ्यावर होते। त्यांच्या अनुपस्थितीमध्ये सोयराबाईंच्या सल्ल्याने पेशवे मोरपंत पिंगळे, सुरणीस अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस आदी कारभाऱ्यांनी युवराज राजारामाचे मंचकरोहण करून त्यांना छत्रपती घोषित केले। ही घटना नव्या संघर्षाची नांदी ठरली। आपला वारसा हक्क डावलून कारभारांनी युवराज राजारामाला छत्रपती घोषित केल्याची बातमी समजली तेव्हा संभाजीराजे पन्हाळ्यावर होते। त्यांना हे अन्यायकारी वाटले। ताबडतोब रायगडावर येऊन सर्व विरोध मोडून त्यांनी 18 जून 1680 रोजी रायगड ताब्यात घेतला। 16 जानेवारी 1681 रोजी संभाजीराजांनी रायगडावर राज्याभिषेक करून घेऊन स्वतः छत्रपती घोषित केले। सर्व कारभाऱ्यास माफ करून मोठ्या मनाने त्यांनी त्यांचे स्थान त्यांना पुन्हा बहाल करून स्वराज्याचा सर्व कारभार आपल्या हाती घेतला। छत्रपती शिवराय आणि महाराणी सईबाई यांच्या पोटी ज्येष्ठ शुद्ध द्वादशी गुरुवार 14 मे 1657 रोजी पुरंदरावर युवराज संभाजीराजांचा जन्म झाला। मुलाला भाऊ किंवा चुलत्याचे नाव ठेवण्याची त्यावेळेस प्रथा असल्याने शिवरायांनी आपले मोठे बंधू संभाजी की जे कनकगिरीच्या वेळात अफजल खानाकडून दग्याने मारले गेले होते त्यांचे नाव ठेवले। संभाजीराजांच्या जन्मापासून त्यांच्या मातोश्री सईबाई आजारी पडल्या। त्यांच्या दुधावर संभाजीराजांचे पोषण होणे कठीण होते म्हणून कापूरवहाळ येथील धारा उगाडे यांची दुधाही म्हणून पर्यायी व्यवस्था करण्यात आली। याच आजारपणात सईबाईंचे भाद्रपद वद्य त्रयोदशी 5 सप्टेंबर 1659 रोजी निधन झाले। ह्या समयी शिवराय अफजल खानाविरुद्ध संघर्षात प्रतापगडावर अडकून पडले होते। आजी जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली युवराज संभाजीराजाचे संस्कार संगोपन सुरू झाले। शिवरायांनी केशव पंडिताची संभाजीराजाचे शिक्षक म्हणून नेमणूक केली होती। केशव पंडितांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीराजांना मराठी, संस्कृत, हिंदी आणि पारशी अशा विविध भाषा शिकवण्यात आल्या। त्याचबरोबर गणित, तत्वज्ञान, राज्यशास्त्र, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, न्यायशास्त्र यांचेही शिक्षण देण्यात आले। त्यांना कुशल योद्धा बनवण्यासाठी अश्वविद्या, तलवारबाजी, दांडपट्टा, भाला, बरसा, बंदूक, तिरंदाजी यांचेही शिक्षण देण्यात आले। या सर्व शिक्षणाने युवराज संभाजीराजे पराक्रमी योद्ध्याबरोबरच आदर्श राज्यकर्ते घडत गेले। संभाजीराजांनी राजनीतीवरील बुधभूषणम हा संस्कृत ग्रंथाबरोबरच नखशिख, सातशतक या ग्रंथाची
या काव्यांची निर्मिती झाली केली. 29 एप्रिल 1661 या दिवशी शिवाजी महाराजांनी कोकणावर स्वारी करून स्वराज्याला विरोध करणाऱ्या सूर्यराव सूर्यांचा पराभव करून श्रंगारपूर जिंकून घेतले. याच वेळेस त्यांचे कारभारी पिलाजीराव शिर्के स्वराज्यामध्ये सामील झाले. शिवरायांनी पिलाजीरावांना दाभोळ परगण्याची सरदेशमुखी बहाल केली आणि त्यांच्या कन्येशी संभाजीराजांचा विवाह लावण्यात आला. तिचे नाव येसुबाई असे ठेवण्यात आले. तसेच पिलाजीरावांचे चिरंजीव गुणोजीराव शिर्के यांच्याशी शिवरायांची कन्या कुंवरबाई हिचा विवाह लावण्यात आला. अशा पद्धतीने भोसले आणि शिर्के घराणी नातेसंबंधात जोडली गेली. उर्वरित भाग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.